इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना ची दृश्य आपण बघतो आहोत। स्वतः सुप्रिया सुळे या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्या समवेत दिसतात। पण आज आज अतिशय सुंदर वातावरणामध्ये आज हा आज ओ त्यांना द्या ना मागच्यांना। माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, इलेक्शन आपण जिंकणार आहे याच्यात तू दुमत नाही, पण प्रत्येकाकडे जा, गाव वाडी वस्ती पर्यंत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पोचवा, जबाबदारीने सगळे काम करा। आणि एक सांगते, इंदापूरमध्ये खूप व्हिडिओ फिरत असतात, त्याच्यामुळे सगळ्यांनी थोडंसं विनम्र व्हा। सगळे आहेतच आपल्या बाजूने, आपल्या बाजूने काय व्हिडिओ बाहेर गेलेले नाही कोणाचे। लोकसभेला माहिती होतं काय झालं, बापरे मी तर घाबरले होते लोकसभेला, इतकं दमदाटी कुणाला तर अशा काय काय नको नको ती भाषा वापरली होती। आपलं तसलं संस्कृती नाही, त्याच्यामुळे मला माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, समोरून काही बोलले आपण म्हणायचं रामकृष्ण हरी आणि पुढे लागायचं। आपण आपला पांडुरंगा भर आणि तुम्हीच आपले पांडुरंगा आहात। चव्हाण साहेब काय म्हणायचे, त्यांनी आपल्या इथे उजनी धरण बांधलं तेव्हा चव्हाण साहेबांचं भाषण मी आयुष्यात विसरणार नाही। ते असं म्हणले होते की अरे पांडुरंगा, तुझं पाणी तुझी चंद्रभागा आम्ही इथे थांबवतोय, या उजनीच्या धरणामध्ये जे गव्हाचं पीक येईल त्या पिकाच्या दाण्यात आम्हाला पांडुरंगाचं दर्शन होईल। आणि हा विचार आज कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा विचार, आपल्या सगळ्यांचा विचार घेऊन आज हर्षवर्धन भाऊ आणि आम्ही सगळे तुमच्या समोर आलेलो आहोत। पण 25-26 दिवस राहिलेत, ताकदीने काम करा। आणि आता मी मध्ये येईनच, पण आता भाऊंचं सर्टिफिकेट घेऊनच मुंबईला या सगळ्या।